पुणे महामार्गावर किणी टोल नाका इथं शुक्रवारी झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सावंतवाडी आगारात सर्वपक्षीयांकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवशाही बस तब्बल तासभर रोखण्यात आली. शिवशाहीच्या वारंवार होत असलेल्या अपघाताबाबत सर्वांनी संताप व्यक्त केला. आतापर्यंत शिवशाहीच्या 425 बसेसपैकी 292 गाड्यांचे अपघात झालेत. त्यात 40 लोकांचा मृत्यू तर सुमारे 200 जास्त प्रवासी जखमी झालेत. पण याबाबत एसटी प्रशासन कोणतीच ठोस भूमिका घेत नाही. त्यातच शुक्रवारी पुणे महामार्गावर शिवशाहीच्या झालेल्या अपघातात सावंतवाडी आगाराच्या वाहकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे संतप्त नागरिकांनी एकत्र येत सावंतवाडी बसस्थानकात शिवशाहीसह सर्व गाड्या तासभर रोखून धरल्या. वारंवार अपघात होणाऱ्या शिवशाही बसबाबत ठोस भूमिका घेतली नाही तर एकही बस जाऊ देणार नाही असा इशारा सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. पुणे महामार्गावर झालेल्या शिवशाहीच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सागर परब यांच्या वारसांना नोकरीत सामावून घ्या, तसंच 10 लाखाची भरपाई द्या अशी मागणी उपस्थितांनी आगार प्रमुख शकील सय्यद यांच्याकडे केली. काल एक आमचा वाहक आज काल अपघातला गेला. कारण आम्ही आता गाड्या थांबवलेल्या पूर्ण गाड्यांच्या मध्ये प्रत्येक वेळी अपघात होतात. यांचं सर्व्हिसिंग कुठे सेंटर नाही आहे, सेंटर कुठेला आहे. बंद तर रसाळ साहेबांनी जर फक्त तो मार्ग किंवा शिवशाही या जिल्ह्यामध्ये बंद नाही केली बसेस टाईममध्ये आम्ही केल्याचं राहणार. शिवशाहीचे वारंवार होणारे अपघात म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. आता जर वारंवार असं घडलं तर एकही बस रस्त्यावर फिरू देणार नाही. शिवशाहीला झालेल्या अपघातांची संख्या लक्षात घेता हे प्रमाण वाढतंय. त्यामुळे याबाबत योग्य ती भूमिका घ्या. शिवशाहीच्या चालकांना जमत नसेल तर नियमित एसटीचे चालक पाठवा अशी मागणी करण्यात आली आहे. या ठिकाणी आज आम्ही सावंतवाडी शहर तालुक्याचे संपूर्ण प्रवाशांच्या वतीने काल जो बेळगाव आपल्या कोल्हापूर किनीमध्ये जो अपघात झाला तो अतिशय दुर्दैवी होता. तो सावंतवाडीतला कंडक्टर मुलगा होता आणि हे सगळं एसटी महामंडळाच्या गलतान आणि बेजबाबदार कार्य याला कारभारामुळे या ठिकाणी तो अपघात झालेला होता. कारण शिवशाही जी गाडी आहे ती शिवशाही एका खाजगी कंपनीने यांनी चालवायला दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे ड्रायव्हर असतात ते कुठेतरी ट्रीप मारावी म्हणून या ठिकाणी रस्त्यावरचा एखादा ड्रायव्हर उतरून ट्रीप मारण्यासाठी घेऊन येतात आणि ते भरधाव वेगाने त्याची टेस्ट केलेली नसते, त्यांना प्रशिक्षण आहे की नाही हे व्हेरीफाय केलेलं नसतं, दारू पिलेलं आहे की बघितलेलं नसतं आणि कोणतीही बेजबाबदारपणे ही एसटीची जी शिवशाहीची कंपनी आहे ती काम करत आहे. आणि त्यामुळे काल जो अपघात झालेला आहे यापूर्वी या ठिकाणी 425 गाड्या जेव्हापासून या ठिकाणी कार्यान्वित झाल्या तेव्हा पासून आजपर्यंत 292 अपघात बसमध्ये झालेले आहेत. त्याच्यामध्ये 40 जास्त लोक मृत्युमुखी आणि 200 जास्त लोक अपघात झाले जखमी झालेले आहेत. असे झालेले असताना एसटी महामंडळ कोणत्याही प्रकारची जबाबदारी घ्यायला तयार नाही. ही जबाबदारी त्यांनी घ्यावी आणि काल जो मृत्यू झालेला मुलगा आहे त्याला 10 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि त्याच्या कुटुंबियांना द्यावी आणि त्याच्या कुटुंबातील एक सदस्याला बिनशर्त या ठिकाणी एसटी महामंडळामध्ये समाविष्ट करून घ्यावं याच्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे. यावेळी महेंद्र सांगेलकर, मनसेचे परिवहन महामंडळ अध्यक्ष राजू कासकर, निशांत तोरसकर, बबन डिसोजा, प्रशांत जोशी, आनंद नेवगी, ऑल्विन पिंटो, रंजन बांदेकर, बाबल्या दुभाषी, अतुल केसरकर, जितू गावकर, दिलीप भालेकर, अन्नपूर्णा कोरगावकर, अजित सांगेलकर, अमोल साटेलकर, चंद्रकांत राणे, संदीप सुकी, रवींद्र म्हापसेकर, नंदू गावकर, सचिव इंगळे, ज्योतिबा टपाले, अण्णा साटेलकर, मिलिंद देसाई, अखिलेश कोरगावकर, सुधीर राऊळ आदी उपस्थित होते. या सर्वांनी सावंतवाडी आगाराचे प्रमुख शकील सय्यद यांना जाब विचारला. पोलीस निरीक्षक सुनील धनावडे घटनास्थळी दाखल झाले. मोठा पोलीस फाटा आल्यानं चिघळलेलं वातावरण शांत झालं. दरम्यान सावंतवाडी एसटी आगार प्रमुख शकील सय्यद यांनी आंदोलकांच्या मागण्या एसटीच्या वरिष्ठांपर्यंत पाठवण्यात येतील, तसंच संबंधित मृत वाहकाच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही दिली. रामचंद्र कुडाळकर, कोकण नाव, सावंतवाडी.